देशी डोळे परिनिर्मिसी त्यापुढे अंधार, अर्थात डोळे दिले परंतु दृष्टी नाही। ज्यांनी प्रकाश कधी अनुभवला नाही, रंगही कधी पाहला नाही, असे निसर्गाची अजब निर्मिती असलेले समाजातील अंधबांधव जीवनातील अनेक बाबीवर प्रकाश टाकून तुमच्या आमच्या आयुष्यात आनंदाचे अनेक रंग भरत असतात। नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्स गुलमलाहू। 15 ऑक्टोबर, पांढरीकाठी घेऊन रस्त्यावर चाचपडत चालणारी किंवा चालत्या रेल्वेत खेळणी विकणारी अंध व्यक्ती आपण अनेक वेळा पाहिली असेलच। अंधबांधवांच्या जीवनातील अडचणी लक्षात घेऊन त्यांना वेळोवेळी मदत करणे या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा हा दिवस जागतिक अंध दिन वा जागतिक पांढरीकाठी दिवस म्हणून जगभर विविध उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात येतो। वाशिम तालुक्यातील चेतन शिवांकुरच्या डझनभर अंध कलाकारांनी स्वतःच्या क्षमता ओळखून अपंगत्वावर मात केली आहे। दृष्टी असून सृष्टीचा आस्वाद न घेऊ शकणाऱ्या डोळस मानवाला चेतन शिवांकुराच्या या संघर्षमयी प्रवासातून जगण्यासाठी एक सकारात्मक प्रेरणा मिळते असे प्रतिपादन बुलढाणा येथील प्रसिद्ध गायक प्राध्यापक अभिजित ओडाळकर यांनी केले आहे। अलीकडे त्यांनी चेतन शिवांकुरला भेट देऊन शिवांकुरातील अंध कलाकारांसोबत गायन करून कपडे आणि धान्य चेतन शिवांकुराला भेट देत त्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले। पाहुयात हा खास रिपोर्ट। मुळातच उचितकर सरांनी त्यांच्या मुलाच्या माध्यमातून, म्हणजे त्यांचा मुलगाच त्यांची प्रेरणा बनला, आणि त्याच्या मुलाच्या माध्यमातून त्यांनी इतर कलाकारांच्या, इतर व्यक्तींच्या आयुष्यातील कलेचं जोपासना आणि त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट, या टॅलेंटला अवहेरून त्यांनी हे सगळं उभं केलं। सेवा हा भाव फार वेगळा असतो। आत्ता सरांनी सांगितलं की मी काही मदत आणली आहे, ही मदत नाही आहे। मी काही मदत करणार ईश्वर नाही आहे किंवा कोणी फार मोठा माणूस नाही आहे, मी अतिशय सामान्य माणूस आहे, मलाही मदतीची अपेक्षा असते। आणि मदत काही फक्त पैशा स्वरूपात असते असं नाही, ही मदत नसतेच, ही फक्त एक देवाणघेवाण असते भावनांची। आता मला काही फार देता येत नाही, पण कुठेतरी वाटलं की मला काही देता यावं, आणि ते देण्याकरता मला असं वाटलं की आपण जर धान्य देऊ शकलो तर फारच चांगलं आहे। जे माझ्या क्षमतेमध्ये होतं ती क्षमता मी देऊ शकलो, आणि कृपया याला मदत म्हणू नका, कारण चेतन सेवा अंकुर म्हटलं आहे, पण सेवेचा अंकुर हा फुटलेला आहे। आणि हा अंकुर जर फुटला असेल, याचा वटवृक्ष होत असेल, तर त्या वटवृक्षाची फांदी होण्याचं सौभाग्य जर आम्हाला लाभत असेल, तर याच्यापेक्षा मोठं माझं भाग्य कुठं असू शकत नाही। म्हणून चेतन, ही जी छोटीशी भेट आहे, ही फक्त भेट आहे, ही मदत बिलकुल नाही। आणि तुमच्यासारख्या लोकांना मदतीची अपेक्षा काय? तुम्हाला मदत करण्याची गरजच नाही आहे, तुम्ही सर्व सक्षम आहात। तुमच्यामध्ये गुणवत्ता एवढी आहे की ती गुणवत्तेला पाहून लोक तुम्हाला द्यायचं ते बक्षीस देतील, मदत नाही। आणि बक्षीस कशाचं असतं? तर गुणवत्तेच्या प्रदर्शनाचं, आणि तुमच्यामध्ये फार मोठी गुणवत्ता आहे।
या ठिकाणी माननीय श्री पांडुरंगजी उचितकर सर यांच्याशी जेव्हा आम्ही भेट घेतली तेव्हाच मला असं वेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळालं की खरोखर म्हणजे जे त्यांचा मुलगा अंध असताना त्यांनी इतर मुलांना त्यांनीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि आपण आपल्या मुलाच्या माध्यमातून ते करू शकतो ही जाणीव त्यांना आपल्या मुलाच्या चेतन नावाच्या मुलाच्या नावाने त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी हा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी उभा केलेला आहे आणि तो तसाच वर्षानुवर्ष त्याची प्रगती होत राहो अशी मी ईश्वरचरणी सदिच्छा करते आणि माझे दोन शब्द संपविते.